गोव्यातील दारू बेकायदा पद्धतीनं टेम्पोमध्ये भरून गुजरातला नेण्याचा डाव राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या पथकानं भिवंडीत उधळून लावला या टेम्पोमध्ये लिक्विड सोपच्या पॅकिंगमध्ये दारूच्या तब्बल एक हजार नऊशे नव्वद बाटल्या सापडल्या हे सर्व गोवा बनावटी दारू गुजरातच्या बडोद्याला नेली जात होती यावेळेला भिवंडी चिंचोटी रस्त्यावर हा टेम्पो अडवून पंचावन्न लाख अकरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा पद्धतीनं तस्करी वारंवार होत असते अशाच पद्धतीनं दारूच्या तस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाला मिळाली होती ठाणे विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे आणि उपाधीक्षक शारू दत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं भिवंडी चिंचोटी मार्गावर सापळा रचला होता खारबाव खाडी पुलावर आलेल्या एका संशयित टेम्पोला पथकानं अडवलं या टेम्पोमध्ये लिक्विड सोपचे बॉक्स होते भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बॉक्स उघडून पाहिले असता आतमध्ये गोवा बनावटीशी दारू सापडली या प्रकरणी चालक संदीप पंडित याला अटक करण्यात आली आहे